यक्षांची मोठी बातमी समोर येते. रेल्वे रुळावरून ट्रेन घसरलेली आहे. गुजरात कडून मुंबईकडे येणारी रेल्वे घसरलेली आहे. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. रेल्वे रुळावरून घसरलेली आहे. गुजरात कडून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे घसरलेली आहे. ही या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. त्या दरम्यानची आपण ही दृश्य सुद्धा पाहू शकतोय. रेल्वे रुळावरून घसरलेली आहे. साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत. तर आपण पाहू शकतोय, तर मालवाहतूक करणारी ही खरं तर रेल्वे आहे जी की रुळावरून घसरलेली आहे. ही या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांच्याकडून. रुपेश, नेमकं काय घडलेलं? ही रेल्वे घसरली आहे. नक्कीच, गुजरातकडे जाणारी जी मालगाडीचे काही डब्बे जे आहेत ते काही वेळापूर्वी पालघर रेल्वे स्थानकाच्या इथे घसरलेले आहेत. मात्र लोकल सेवेवर काहीसा परिणाम झाल्याचा आपल्याला दिसून येत आहे. एकूणच रेल्वे प्रशासन चे कर्मचारी आणि तिथली टेक्निकल टीम जी आहे ती घटनास्थळी दाखल झालेली आहे. साधारणतः किती वेळ हा मार्ग जो आहे तो सुरळीत होण्यासाठी लागू शकतो? काय अपडेट मिळते? तुर्तास तरी रेल प्रशासनाकडून अजून कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र रेल्वे प्रशासनाकडून असे देखील सांगण्यात येते की ही साइडिंगला लावलेली ट्रॅकवर असल्यामुळे रेल्वेवर परिणाम होईल की नाही किंवा जास्त काळ होणार नाही, ते दुरुस्तीचं काम जेव्हा किंवा रेल्वे डबे उचलण्याचं काम हे त्वरित केलं जाईल असं रेल्वे प्रशासनाकडून थोडक्यात माहिती देण्यात आलेली आहे. निश्चितच रुपेश, धन्यवाद या दिलेल्या माहितीसाठी. तर आपण पाहू शकतोय पालघरमध्ये ही घटना घडलेली आहे आणि ही अक्षणाची मोठी बातमी आहे. मालवाहतूक करणारी ही जी रेल्वे गाडी आहे ती रुळावरून घसरलेली आहे आणि त्यामुळे या गाडीचे काही डबे जे आहेत ते रुळावरती अस्तव्यस्त पडले असल्याचं देखील आपण पाहू शकतोय. त्यामुळे मात्र लोकलच्या सेवेवरती देखील परिणाम झालेला आहे.